हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्ड संस्कृतमधील चित्रपद कोशः याचं भाषांतर पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपण पाहतोय चित्रपद कोशः पाठ्यपुस्तक क्रमांक 1, पान क्रमांक 1. सुगम संस्कृतमधील भाग आहे हा. पहिला आहे द्वारम म्हणजेच दार किंवा दरवाजा, रंगवल्ली म्हणजेच रांगोळी, पादकटह म्हणजे पायपुसणी, प्रधान कक्ष म्हणजे मुख्य खोली, जवनिका म्हणजे पडदा, पर्यंक म्हणजे पलंग, तल्प म्हणजे गादी, उपधानम म्हणजे उशी, अच्छादकम म्हणजे पांघरून, समीकर म्हणजे इस्त्री, क्षालनयंत्रम म्हणजे कपडे धुण्याचे यंत्र, पुष्पाधानी म्हणजे फुलदानी. त्यानंतर आहे पाकशाला म्हणजे स्वयंपाकघर, भोजनपीठम म्हणजे जेवण्याचे टेबल. त्यानंतर आहे वायुचुल्लीही म्हणजे गॅस चूल, पात्रम म्हणजे भांडे किंवा पातेले, दर्वी म्हणजे पळी, मिश्रकह म्हणजे मिक्सर, स्थालिका म्हणजे ताट, कटाह म्हणजे वाटी. आता आपण पाहतोय वृत्तय. पहिला आहे दंतवैद्य म्हणजे दाताचे डॉक्टर, परिचारिका, मराठीमध्ये सुद्धा आपण परिचारिका, इंग्लिशमध्ये नर्स म्हणतो, वैमानिक म्हणजे वैमानिक, अंतराळवीर अंतराळवीर, वैज्ञानिक शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक. त्यानंतर आहे आरक्षक म्हणजे पोलीस, तक्षक म्हणजे सुतार. त्यानंतर आहे कुंभकार म्हणजे कुंभार, भारवाह म्हणजे हमाल. त्यानंतर आहे धीवर म्हणजे कोळी, आपणिक म्हणजे दुकानदार, सौचिक म्हणजे शिंपी, तंतुवाय म्हणजे विणकर, तंतुवाय म्हणजे विणकर, अभियंता म्हणजे इंजिनियर किंवा अभियंता, पत्रवाहक म्हणजे पोस्टमन, यानचालिका म्हणजे गाडी चालवणारी. इथं जर यानचालक असतं तर गाडी चालवणारं आलं असतं. त्यानंतर आहे मालाकार म्हणजे माळी. त्यानंतर आहे लेपकार म्हणजे गवंडी. त्यानंतर आहे शिक्षक शिक्षक, पाचक आचारी. त्यानंतर आहे क्रिया, हा क्रियापद आहेत. जृंभते म्हणजे जांभई देणे, कासते म्हणजे खोकणे, जिघ्रती म्हणजे वास घेणे, शृणोती म्हणजे ऐकतो ऐकणे, कृषती म्हणजे नांगरतो, निष्कासयती म्हणजे काढतो, मथती मथनाती म्हणजे मंथन करते किंवा घुसळते, भिनत्ती म्हणजे फोडतो, प्रक्षालयती धुते, निष्पीडयती म्हणजे कपडा पिळतो, कुटी करोती घडी घालतो, सिव्यती शिवतो. त्यानंतर आहे अभिनयती म्हणजे अभिनय करतो, आलिखती म्हणजे चित्र काढतो, दर्शयती म्हणजे दाखवतो, खणती म्हणजे खणतो, अवसर्पयती म्हणजे घसरगुंडीवरून खाली घसरतो, उत्प्लवते म्हणजे उडी मारतो, लंघते म्हणजे ओलांडतो, टंकयती म्हणजे टंकलेखन करतो. तर अशा पद्धतीने आपण चित्रपद कोशामधील चित्रांचे संस्कृतमधील नावांचे मराठीतील नाव पाहिलेले आहे, त्यासाठी मराठीतील शब्द पण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. याआधी मी सुष्ठु गृहीत चौरह या लेसनचं भाषांतर तसंच भाषा अभ्यासाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील. जर तुम्हाला काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता. थँक्यू.